मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील 42 दुचाकी जळून खाक. हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या शेजारी पार्किंग करण्यात आलेल्या 42 अधिक गाड्यांना आगीत खाक झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. आगीचे प्रमाण एवढे भीषण होते की पार्किंग मधील 42 दुचाकींनी एकामागे एक पेट घेतल्या. यामध्ये काही दुचाकी अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्या. या आगीची माहिती मिळाल्यानंतर सिडको महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचे लोट झपाट्याने पसरत होते. तरीही अग्निशमन दलाच्या जवानांमुळे सुमारे 10 वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचली. नेमकी ही आग कोणी लावली की लागली याबाबत पोलीस व अग्निशमन यंत्रणेचे अधिकारी तपास करीत आहेत. कळतच नाही, माझी फॅशन फ्लो होती ती काय ओळखणच नाही, इथेच लावलेली मी. काय समजतच नाही कुठे गाडीचं काय नेम प्लेट नाही, काहीच नाही, काहीच नाही दिसत आहे. आता जस्ट मी उतरलो ऑफिसवरून येऊन तेव्हा कळालं की गाडीच नाही. सेफ आहे ती बाहेर काढून म्हणजे पोलिसांनी काढलेली आहे. सर्वप्रथम प्रॉब्लेम असा आहे की गेले 1.5 वर्षापासून पार्किंगचा इथे मोठा इश्यू झालेला आहे. सर्व पार्किंग सिडकोची जागा होती ती पूर्ण विकलेली आहे. त्या ज्या ठिकाणी पार्किंग होते त्या ठिकाणी आता बिल्डिंग बांधायचं झालं आहे. सिडकोनी जी ठेवलेली पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये तेवढ्या गाड्या बसत नाहीत. परिणामी आम्हाला गाड्या बाहेर काढता पण येत नाही. त्यामुळे आता प्रॉब्लेम झाला की काही रोडवरती गाड्या लावाव्या लागतात आणि अशा जिथे जागा भेटेल तिथे लावलेल्या जातात. त्या अशी परिस्थिती आहे. आता नक्की आता करायचं कसं, म्हणजे जे रहिवासी इथे आहे मानसरोवर किंवा कळंबोलीच्या लोकांना गाड्या लावण्यासाठी जागाच नाही, तर गाड्या लावायचे कुठे? पार्किंगमध्ये लावली तर गाडे बाहेर काढताना आम्हाला 10 ते 15 मिनटं लागतात. ज्यावेळेला सकाळी मॉर्निंगला आम्ही ट्रेन पकडण्याच्या उद्देशाने आम्ही येतो त्यावेळेला जागा म्हणजे गाडी आतमध्ये लावण्यापासून जो प्रॉब्लेम असतो तो गाडीपर्यंत प्रॉब्लेम असतो. गाडी टायमिंगवरती पकडणं कशा? ज्यावेळेला सिडकोनी घरं विकली त्यावेळेला सर्व गोष्टी पार्किंग वगैरे आहे या उद्देशाने आम्हाला आम्ही तिथे घरे घेतली. त्या ठिकाणी रोडला पण गाड्या लावू शकत नाही अशी परिस्थिती. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज.